Hello friends, welcome in Vidyavarthi Upadhyaya. Fourth standard mathematics number work Prabhavamadi three digits numbers writing and reading Habhavata Shivamadi. Number work. Write the correct numbers in the box and read it aloud. Tumhala samor या बॉक्स मध्ये नंबर्स दिलेले आहेत आणि तुम्हाला मिसिंग नंबर्स या बॉक्स मध्ये लिहायचे आहे. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून थांबवून हा चार्ट काढून घ्या आणि या मिसिंग जागेमध्ये म्हणजेच या बॉक्स मध्ये करेक्ट नंबर लिहा. चला तर मग तुम्ही नक्कीच हे बरोबर असे नंबर्स लिहिलेले असतील. चेक करा बरं मग तुमचे नंबर्स. 106 108. नेक्स्ट नंबर 215 218 322 324 326 329. Next number is 433, 436, 439. The next number is 542, 545, 546, 548, 549. The next number is 653, 654. Next number is 656, 658, and 660. The next number 763, 765, 767, 769, 873, 876, 878, 879, 983, 984, 986, 987, and last 989. तुम्ही तुमची उत्तरं तपासली असतील आणि मला खात्री आहे की तुमची उत्तरं नक्कीच बरोबर असतील. चला तर मग पुढे जाऊया. मेक थ्री डिजिट नंबर्स using each of the given digits only once. म्हणजेच तुम्हाला इथं डिजिट्स दिलेले असणार आहे त्यांचा तुम्हाला एकदाच वापर करून तीन अंकी संख्या बनवायची आहे. बघा हा ट्रायंगल आहे याच्या कॉर्नरला तुम्हाला डिजिट्स लिहिलेले आहेत. ह्याचा वापर करून आपण थ्री डिजिट नंबर्स म्हणजेच तीन अंकी संख्या बनवणार आहोत. घड्याळाची काठी जशी फिरतात त्या दिशेने आपण जर नंबर घेतले हे डिजिट्स घेतले तर तुम्हाला थ्री डिजिट नंबर बनवता येईल. त्याचबरोबर घड्याळाच्या कोणत्या दिशेने जे घड्याळ जशी फिरते जसे काटे फिरतात तसे त्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण थ्री डिजिट्स घेतले तरी देखील आपल्याला थ्री डिजिट्स नंबर बनवता येतात. तसे ते बघूयात आपण. आपण सुरुवातीला 1 हा डिजिट घेणार आहोत. 1 2 3 बघा 1 2 3 म्हणजेच 123 हा नंबर मला मिळाला. आता घड्याळाच्या उलट्या दिशेने आपण फिरूया. 1 3 2 मीन्स 132. आता आपण 2 या डिजिट पासून सुरुवात करणार. 2 3 1
231. Adha jo addition hai 2 1 3 means 213. Apa apan 3 pasun suruat karnar aho. 3 1 2 312. 3 2 1 321. अशा प्रकारे घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने आणि त्याच्या विरुद्ध दिशेने फिरून आपण या प्रकारे 3 अंकी संख्या 3 डिजिट्स नंबर्स बनवलेले आहेत आणि आपल्याला असे 6 नंबर्स मिळालेले आहेत. चला पुढे देखील आपण प्रयत्न करूया आणि 3 डिजिट्स नंबर बनवूया. 4 पासून सुरुवात करूया. 469 means 469. 496 means 496. Ata 6 pasun suruat karuya. 694. 694. 649 means 649. आता आपण 9 पासून सुरुवात करूया. 946 means 946. 964 means 964. या प्रकारे आपल्याला 3 डिजिट्स नंबर्स मिळालेले आहेत. आता बघा तुम्हाला या ट्रायंगल च्या कॉर्नरला पुढचे काही डिजिट्स दिसत आहेत. 3, 0 and 5 यांचा वापर करून आपण पुढच्या 3 डिजिट्स नंबर बनवूया. सुरुवात 3 पासून करूया. 3, 0, 5 means 305. 3, 5, 0 means 350. आता आपण 5 पासून सुरुवात करूया. 5, 3, 0 means 530. 503. आता मी सुरुवात 0 पासून करणार आहे ना, लक्षपूर्वक बघा. 0, 5, 3 मला सांगा आता हा नंबर आपण कसा वाचणार. 53. मग हा 3 डिजिट नंबर आहे का? नाही. आपण 0 पासून सुरुवात केली म्हणून हा 3 डिजिट नंबर होणारच नाही. हा 2 डिजिट नंबर आहे. आपल्याला तर 3 डिजिट्स नंबर बनवायचे आहेत, 3 अंकी संख्या बनवायचे आहे. म्हणून आपण सुरुवातीला 0 घेऊन 3 डिजिट नंबर बनवू शकत नाही. म्हणूनच हा नंबर 3 डिजिट नंबर होऊ शकत नाही. अशा प्रकारे आपल्याला 3 डिजिट्स नंबर इथे मिळालेले आहे. पुढे बघा. 0, 8, 7 मी आताच सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवायची आहे का? चला तर मग आपण ह्याच्यापासून सुद्धा 3 डिजिट नंबर बनवूया. सुरुवातीला आपण 7 पासून सुरुवात करूया. 7, 0, 8 708. 7, 8, 0 means 780. आता आपण 8 पासून सुरुवात करूया. 8, 7, 0 870. 8, 0, 7 means 807. आता आपल्याला 0 पासून तर सुरुवात करताच येणार नाही. जर केली तर ते 2 डिजिट नंबर्स बनते. म्हणून आपण 0 पासून सुरुवात करणार नाही. आपल्याला इथे 4 नंबर्स मिळालेले आहेत. चला तर मग अशाच प्रकारे तुम्हाला काही नंबर्स बनवायचे आहेत आणि हा होमवर्क पूर्ण करायचा आहे. बघा होमवर्कचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन 1, राईट द करेक्ट नंबर्स इन द बॉक्स. तुम्हाला इथे या बॉक्स मध्ये करेक्ट नंबर्स लिहायचे आहेत. क्वेश्चन 2, राईट 3 डिजिट नंबर यूजिंग ईच ऑफ द गिवन डिजिट्स ओनली वन्स. तुम्हाला दिलेल्या
या डिजिट्सचा एक एकदाच वापर करून तीन अंकी संख्या म्हणजेच थ्री डिजिट नंबर्स बनवायचे आहे. चला तर मग होमवर्क पूर्ण करा आणि तुमच्या शिक्षकांना दाखवून शाबासकी सुद्धा मिळेल.